हरि ओम। मी वैशाली विराधुरी उपासना केंद्र बांदा। माझा एक छोटासा अनुभव आहे। आम्ही 2019 भक्तिभाव चैतन्य अनुभवून आलो आणि मी कामाला आहे हरि ओम इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये नितीन चौधरी यांच्याकडे तरणा म्हणून काम करते मी। तर काल म्हणजे पहिल्या दिवशी गेली, त्या दिवशी म्हणजे 2-4 दिवसाची गॅप पडलेली कामावर जायला। त्या दिवशी काम मशिनी आहेत, त्याच्यामुळे मशीनवर बघून अचानक हे येतं। त्या दिवशी एका मुलाचा हातच असा मशीनमध्ये गिअरमध्ये गेला। गिअरमध्ये गेल्यामुळे एकदम म्हणजे घाबरल्या त्याला, त्याच्या हातात लागलं, पण त्याचा हात म्हणजे तो बारीक होता, त्याच्यामुळे हात तो तिथेच राहिला। आणि दुसऱ्याने त्याने खून केली, त्यावर त्याने मशीन बंद केली, त्यामुळे त्याला काही झालं नाही, फक्त जरा शिखर चालू, पण तो घाबरला पूर्णपणे। त्याच्यामुळे त्याला डॉक्टरकडे, आणि त्याचं ते बघून मला ना असं म्हणजे माझ्या मनातच राहिलं की म्हणजे काय झालं असतं, आपण म्हणजे कोणीही असो तिथे, आपण मशीनमध्ये हात गेल्यावर कसं काय होणार होतं असं आलं। आणि मी त्यात विचारत होते, आणि संध्याकाळी मी गावावर आली घरी, माझ्या नवऱ्याला सांगते, ते पण टर्नर किटरच आहेत, ते गोव्याला जातात, त्यांना सांगितलं असं असं झालं आज कामावर, तर अमुक माणसाचा असं असा हात गेला, ते काय नाही तू सांभाळून काम कर, तसं काय नाही कामावर आहे, आपण फक्त लक्ष द्यायचं मशीनवर। दुसऱ्या दिवशी लहानला दुसऱ्या दिवशी सावंतवाडीला जायचं होतं, म्हणजे सगळ्या कामावरच्या कामगारांना घेऊन तिथे दुसरी कंपनी होती, तिथे फक्त मालकच काम करणार होते, फक्त तिथे नवीन मशीन आले होते, ते फिटिंग करायचे होते, म्हणून जायचं होतं। मग ते सामान आणायला गेले बाजारात, आणि आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये आले, तिथे देवाची पूजा केली, ते बाबूंचे वगैरे फोटो आहेत, त्यामुळे मालक नसले तर मीच करते म्हणजे। तर मी पूजा करायला म्हणजे खाली रॉड भरपूर पडलेला होता, त्याच्यामुळे काय नाही हात पोचतोय वर देवाऱ्याकडे, तरी पण मी टेबल ठेवून वर चढली, काहीच काम नव्हतं, फक्त बत्ती लावायची होती, कारण फुलं पण घालत फुलं भेटतच नव्हतं, त्यामुळे फुलं आम्ही घालत नाही, फक्त बत्ती लावतो, अगरबत्ती लावतो आणि देवाला नमस्कार करतो। मी टेबलावर चढले आणि काय झालं काय नाही, बत्ती घेतली हातात आणि टेबल तर सरकलं, टेबल हलणारं पण नव्हतं, कसं सरकलं काय माहिती, मी खाली पडले। खाली पडल्याबरोबर मला अशी चक्कर आल्या गेली, कारण ते रॉड पडलेलं होतं, त्या रॉडावरच मी येऊन पडले, भरपूर रॉड कापून ठेवलेला होता, म्हणजे टेबल ठेवायला पण जागा नाही, पण टेबल ते कसं ॲडजस्ट झालं तेही मला माहीत नाही। आणि खाली पडली त्याच्यावर दुसरा एक मुलगा होता, त्याने मला उकडलं, वहिनी काय झालं, त्याने उचलत, पण त्याला तो माझा तोल सावरला नाही, त्याच्यामुळे मी परत एकदा पडले, मग त्याने ओरडलं, अरे वहिनी पडली या खावा, सगळे आले, 2-3 जण होते आणखीन ते आले, त्याने मालकांना फोन केला की, आणि हात जरा दुमळला असा माझा, हात असा भेटला रॉडाखाली, त्यामुळे तो दुखायला लागला। तर मी पाणी मारलं, तर मी शुद्धीवर आले, मग डॉक्टरकडे घेऊन गेले, डॉक्टर बोलले काय नाही जरासं दाखवून या फ्रॅक्चर वगैरे असेल तर हाताला। आम्ही मग त्या दिवशी बंद सावंतवाडी दवाखाना डॉक्टरचा हाडांचा, म्हणून त्या दिवशी गेलो नाही आम्ही। मग त्या दिवशी मला बोलले घरी सांगू नको, चल आमच्यावर तशीच, चल हात फक्त वर घेऊन मी त्या दुसऱ्या वर्कशॉपमध्ये आम्ही गेलो सावंतवाडीला, तिथे सगळं काम झालं, तिथे मी बसूनच होती, फक्त बघत होती काय करतात, मी बाकी काय केलं नाही। मी घरी गेलं की कसं टेन्शन येतं, म्हणून हे बोलले कामावर नको जाऊ, मला बोलले घरी जाऊ नको कामावरच चल। आणि संध्याकाळी आम्ही आलो दुपारी आलो, मी मग काहीच नाही केलं, घरी बसून एका हाताने दुसऱ्या हाताने भाकरी भाजली, डाव्या हाताला जरासं दुखत होतं, उजव्या हाताने भाकरी भाजली, काय केलं नव्हतं जेवण, जेवलो आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलो। आणि त्या दिवशी मी मग संध्याकाळी बघितलं तर माझ्या पाठीमागे कमरेच्या खाली त्या रॉडाचा जेवढा तुकडा असतो तेवढी जी खाच पडलेली होती, पूर्ण रॉड असं आतमध्ये जातो ना आणि खातो, आणि पूर्ण एवढी गॅप ती भरून यायला अजून पण थोडी थोडी लागते। मग ते म्हणजे केवढं मोठं संकट आलं होतं म्हणजे मला कळलंच नाही, ते एवढा रॉड आतमध्ये गेला। मी डॉक्टरला लागलो, डॉक्टर बोलले तिकडे काही हे नाही फ्रॅक्चर, फक्त हातालाच आहे, दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा तर हाताला जरासं फ्रॅक्चर झालेलं आज हे झालं, पण हाताचं जरासं होतं ते भरून दिलं, पण जे कमरेला पडलं होतं त्यावेळी मी विचार केला, जर ह्या कमरेला पडलेल्या याची जर माझी कंबर मोडली असती तर मी पूर्ण आयुष्यातूनच उठली असते, कारण मला काहीच करता आलं नसतं खरं बघायला गेलं, कारण ते ऑपरेशन पण होऊन सुद्धा कधी कधी कमरेचे होतच नाही सक्सेसफुल ना, खरंच बाकूनी त्यावेळी मला नाही चाललंच, म्हणजे काहीतरी अजून कुठं मोठं संकट येणार होतं कदाचित, तेवढ्यावरच निभवलं। हरि ओम श्री।